आणि आता बातम्या विस्ताराने. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची कामे 31 मार्च अखेर पूर्ण करण्यात यावी असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. VIP सर्किट हाऊस येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख आणि अधिकारी उपस्थित होते. बैठकीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पवार म्हणाले, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव तसेच पुणे, सोलापूर आणि सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी या दोन्ही मार्गांची कामे 31 मार्च पूर्ण होतील असं नियोजन करावं. एखादा प्रकल्प काही कारणांमुळे लांबला तर खर्चात वाढ होते. या दोन्ही मार्गाचे भूसंपादन आणि मावेजा वाटप करण्यात यावा. आवश्यकता भासल्यास विभागीय आयुक्त राव यांनी वेगळी बैठक घेऊन विषय मार्गी लावावा असे आदेशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. केंद्रीय रस्ते आणि विकास मंत्री नितीन गडकरी यांनीही 7 जानेवारीला संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग होणार असल्याची घोषणा केली होती. 12,000 कोटी रुपयांचा खर्च या पालखी मार्गासाठी होणार आहे. ज्ञानेश्वर पाटेकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.